मुख्यमंत्री आहे. मी गेल्या वर्षी शिवाजी पार्क मध्ये आपला दसरा मेळावा करू शकलो असतो. एक फुल एक हाप कधी आपल्या बरोबर असल्यासोबत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील तरी सुद्धा आश्चर्य वाटायला नको आपल्याला. हा शिवसैनिक पायी चालत तिरुपतीला चालला होता. कुणासाठी? यांना मुख्यमंत्री करण्यासाठी. त्याचा मृत्यू झाला दुर्दैवाने. त्याची विचार न सोडा, साधी विचारपूस नाही. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचा डहाण्यावाक, महाराष्ट्राचे भाग्य विधाते, शिवसेना नेते श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की शान, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा जय शिवाजी, भारत माता की वंदे. जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधव भगिनी आणि मातानो, मी आपल्या सगळ्यांना मनापासून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी नेते, रामदासबाई असतील, गजानन कीर्तिकर असतील, अडसूळ असतील, नीलमताई असतील, गुलाबराव, बाकी सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी यांना देखील मी मनापासून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या या सभेची जी काही तमाम महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांची भगवी लाट इथे पाहायला मिळती आहे, भगवी लाट. माझ्या मीडियाच्या मित्रांना विनंती आहे की हे चित्र आपण आपल्या वाहिनींच्या माध्यमातून दाखवा, लोकांना कळू द्या, समोरच्यांना शिवसेना कुठं आहे, बाळासाहेबांची शिवसेना कुठं आहे, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना देखील मी वंदन करतो. आजचा हा मेळावा आझाद शिवसेनेचा, आझाद मेळावा आझाद मैदानावर होतोय. हे आझाद मैदानाला देखील एक इतिहास आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आहे, स्वातंत्र्याचा इतिहास आहे. आणि अशा या आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा आज होतोय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कालपासून गाड्या टीव्हीवर दाखवत होत्या इकडे दसरा मेळाव्याला निघताना, आणि मला वाटतं पहाटेपासून लोक आले. इथं समोर आपले मंत्री अब्दुल सत्तार बसलेत. अब्दुल सत्तार कुठे आहेत? आणि ते मला म्हणाले होते की वरती नाही ना, खाली आहेत, तिकडे. अरे
मंत्री तुम्ही आज तिकडे बसलेला आहात, असाच हा एकनाथ शिंदे देखील बाळासाहेबांचं भाषण ऐकायला इथे बसायचं समोर. आणि बाळासाहेबांचे विचार आपल्यामध्ये बसून या मैदानात बसून ऐकणारा हा शिवसैनिक आहे. तेव्हा कुठं गाड्या घोड्या ट्रक टेम्पो मधून टपावर बसून गुलाल उधळत ढोल ताशे बडवत आपण सगळेजण बाळासाहेबांचे विचार ऐकायला येत होतो. आणि बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातूनच गर्व से कौम हिंदू हैचा नारा दिला, घोषणा दिली आणि संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाची लाट पसरली, हिंदुत्वाचा जयघोष होऊ लागला. याचे साक्षीदार आपण सगळे आहोत आणि तो आपण सगळ्यांनी प्राणपणाने जपला. सत्तेवर लाट मारली, सत्तेची खुर्ची सोडली, परंतु बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. पण कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी ही लाचारी आज आपण पाहतोय. हे दुर्दैव आहे, मैदान नाही, विचार महत्वाचा आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. मी गेल्याही वर्षी शिवाजी पार्क मध्ये आपला दसरा मेळावा करू शकलो असतो, परंतु राज्याचा प्रमुख म्हणून या राज्यामध्ये सुख शांती शांतता असली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी आपण बिकेशी आपला मेळावा केला. काही लोक म्हणाले तुम्ही शिवाजी पार्क आपलं सोडायला नको, परंतु मी त्यांना सांगितलं जिथे बाळासाहेबांचे विचार खुल्याम मांडता येतं, बिंदासपणे बोलता येतं, तेच आपलं शिवतीर्थ आहे. आणि म्हणून आज ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाबाडे काढले, सन्माननीय विचार मंच ज्यांच्या ज्यांना कधी आपल्या जवळ उभं केलं नाही, अशा भ्रष्टाचाराचे ज्यांनी वाबाडे काढले त्यांचे गोडवे आता गायले जातात. समाज व्यवस्थेची अपेक्षा करणारे महात्मा बसवेश्वर सावरकरांचा अपमान ज्यांनी केला तो मणिशंकर अय्यर, याला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचं काम केलं, जोडे मारले आणि त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोक उचलताय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि पुढे आणखी काय होईल काही सांगता येणार नाही. कुर्निसात काय करतायत, दिल्लीला कुठे जातायत, कुणाच्या समोर वागताय, हे सगळं आपल्याला माहित आहे. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं होतं माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आणि आता हे आम्हाला एक फुल दोन हाफ म्हणणारे, एक फुल एक हाफ, कधी आपल्या बरोबर असल्यासोबत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील तरी सुद्धा आश्चर्य वाटायला नको आपल्याला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ज्या शिवतीर्थावर गर्व से कौम हिंदू आहेचा नारा दिला तिथूनच गर्व से कौम काँग्रेसी आहे, गर्व से कौम समाजवादी आहे, गर्व से कौम हिंदुत्व विरोधी आहे, असे वक्तव्य होता है. काय अपेक्षा करणार. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही मूठ माती कधीच दिली आहे. रामदास भाई मगाशी म्हणाले बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या हिंदुत्वाशी बेमानी कोणी केली, तुम्ही केली, तुम्ही केली. आणि म्हणून
काँग्रेस समाजवादी पुढे MIM कोणाला डोक्यावर बसलंय कोणाला खांद्यावर घेतलंय कोणाला कड्यावर घेतील काही सांगता येणार नाही. उद्या MIM आणि OVC बरोबर यांची युती होईल. तेही कमी पडलं तर जे आता इस्रायल आणि हमासची लढाई सुरू आहे हमासची संघटना दहशतवादी संघटना त्यांची गळाभेट घेतील. हिजबुल मुजाहिद्दीन लष्कर ए तोयबा यांची गळाभेट घेतील. किती लाचारी करणार स्वार्थासाठी खुर्चीसाठी. आणि शिवसैनिकांचं तर काय त्यांना घेणं देणं आहेच नाही. शिवसैनिक मेला काय जगला काय त्यांना काही पडली नाही. मी आणि माझं कुटुंब याच्या पुढे काही नाही. मला आठवतंय एक शिवसैनिक त्याचं नाव सुमंत रुईकर. हा शिवसैनिक पायी चालत तिरुपतीला चालला होता. कुणासाठी? यांना मुख्यमंत्री करण्यासाठी. त्याचा मृत्यू झाला दुर्दैवाने. त्याची विचार ना सोडा साधी विचारपूस नाही. आधार देणं तर दूर परंतु मी तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो पण तुमच्यातला जे कार्यकर्ता होतो सुमंत रुईकर याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. त्याला राहण्याचं घर नव्हतं त्याचं घर बांधून दिलं. त्याला आधार दिला त्याच्या परिवाराला. यांना काही देणं घेणं नाही अशी एक नाही अनेक उदाहरणं आहे. आणि म्हणून त्यांच्या पापामध्ये आपण सहभागी नाही याचं समाधान आपल्याला आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायची त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. समाजवाद्यांचे पाय काय धरताय? राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा कोणी अडवली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कार सेवकांवर गोळीबार कोणी केला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. साहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारलं त्यांचे त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करताय. त्यामुळे गद्दार कोण महागद्दार कोण? जनता सुज्ञ आहे. मगाशी भाईंनी त्याचा उल्लेख केलेला. आणि म्हणून मला सांगा तुम्हाला मी विचारू इच्छितोय की बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटला तर चालेल का? चालेल? गर्व से कहो हम काँग्रेस के साथ है हे म्हटलेलं आपल्याला चालेल? आज काय चालू आहे? हेच तर सुरू आहे. आणि त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. खरं म्हणजे ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी आपल्या मतदानाचा हक्क गमावला हिंदुत्वासाठी. मला आठवतंय रमेश प्रभूंची निवडणूक होती आणि त्यावेळेस हिंदुत्वासाठी हक्क गमावला आमदारकी गमावली इतर खासदार आमदारांची देखील. लोकप्रतिनिधित्व धोक्यात आलं तरी सुद्धा बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. फायद्या तोट्याचं कधी त्यांनी विचार केला नाही. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला त्यावेळेस त्यांनाच तुम्ही आज डोक्यावर घेऊन नाचताय. हे कटू सत्य आहे. आणि म्हणून मी एकच सांगतो हिंदुत्वाचा विचार घेऊन आपलं सरकार पुढे चाललंय. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण पुढे चाललोय. असं असलं तरी सुद्धा आज इतर धर्मियांचा इतर समाजाचा आपण सन्मान करतोय त्यांचाही आदर करतोय त्याचा सन्मान करत आपण पुढे जातोय. अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसलाय शिवसैनिक म्हणून. साबीर शेख बाळासाहेबांच्या काळात मंत्री होते. हे आमचं हिंदुत्व आहे. ही आमची शिवसेना आहे. सत्तेसाठी कधी खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही करणार नाही. आणि म्हणून
आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी फक्त आणि फक्त पैशाशी, विचारांशी नाही. त्याने कुठली सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचे कळस सगळे गाठले. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यामधले 50 कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली आहे, त्यामुळे 50 कोटी देता येणार नाही. निर्लज्जपणे त्यांनी पत्र आपल्याकडे पाठवलं 50 कोटी. अरे तुम्ही आमच्यावर 50 खोक्याचे आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडेच मागता. तुम्हाला सांगू इच्छितो, या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता 50 कोटी द्यायला सांगितले. मी सांगितले यांचं प्रेम फक्त पैशावर आहे, बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही, कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांच्या त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे कंटेनर. आणि त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. फक्त बोलत नाही, योग्य वेळेला बोले. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांच्या आणि खरं म्हणजे मगाशी जे रामदासबाईंनी म्हणाले गद्दार महागद्दार, मग मी म्हणतो खरे खोकेबाज कोण, खरे गद्दार महागद्दार कोण, ज्याने बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी केली, ज्याने हिंदुत्वाशी बेमानी केली, ज्यांनी मतदारांशी बेमानी केली. कारण शिवसेना आणि भाजपा म्हणून आपण निवडणूक लढवली. एका बाजूला बाळासाहेब, दुसऱ्या बाजूला मोदी साहेब. आणि खुर्चीसाठी आपण तडजोड केली, मतदारांशी बेमानी केली, सत्तेच्या मोहापायी काँग्रेसच्या नादाला लागून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील विसरले. शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती लंडनहून आपण इकडे आणण्याचा एमओयू केला. त्या वाघनखांवर संशय व्यक्त केला. शिवाजी महाराजांच्या शौर्यावर अशा औलादी संशय घेऊ लागल्या. आपण सगळ्यांनी अभिमानाने जी वाघनखं जी आहेत त्याचं स्वागत करायचं सोडून त्याच्यावर संशय घेऊ लागले. मी तेव्हा देखील म्हणालो होतो की आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडलाय आणि अफजल खानाचा आदर्श स्वीकारलाय, म्हणून अशा प्रकारच्या बाता होऊ लागल्या. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार दुसरी. मला काल पत्रकारांनी विचारलं तुमचा दसरा मेळावा उद्या आहे, बोलो हो, तिकडे देखील एक मेळावा आहे. मी म्हणालो तो मेळावा दसरा मेळावा नाही, तो शिमगा आहे. कारण वर्षभर आमच्या सगळ्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने, सरकारच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने शिमगा सुरू असतो, त्यामुळे तो शिमगा आहे. आताही तेच सुरू असेल, आताही ती टोमणे सभा सुरू असेल. फक्त एकच, सरकार सरकार पडणार, सरकार पडणार, अनधिकृत सरकार, मुख्यमंत्री बदलणार, मुख्यमंत्री बदलणार. आणि मोदीजी आज देशाचं नेतृत्व करताय, त्यांच्यावर टीका करणार.
मग त्यांनी खरं म्हणजे दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला पाहिजे ना. तो त्यांनी शिमगा म्हणून साजरा करावा. खरं म्हणजे बाळासाहेबांना आम्ही शब्द दिला, म्हणाले शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, शिवसैनिकाला पालखीत बसवणार. आम्ही सगळे विचार करू लागलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार, कुठल्याला संधी मिळणार. परंतु हे महाशय टुनकन उडाले आणि टुनकन त्या खुर्चीत जाऊन बसले, सगळं सोडून दिलं, मागचं पुढचं सगळं सोडलं आणि मना म्हणाले मला कुठं व्हायचंय. पवार साहेबांनी सांगितलं, पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली, हे काही लपत नसतं. तुमचं तर 2004 पासूनच बसायचं रामदास भाई आणि गजाभाऊंना इकडे यांना माहिती आहे, 2004 पासून सगळ्यांना त्यांना माहित आहे. परंतु ते जुगाड लागत नव्हता, जुगाड लागत नव्हता. जसं विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले रे आले, लगेच त्यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. अरे तुम्ही युतीमध्ये लढले, दुसरे कसे काय दरवाजे शोधायला लागले. आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, फक्त दाखवायचं नव्हतं. सगळ्यांना त्यांचे चेहरे, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे दडलेले आहेत. कुठलं तरी एक गाणं आहे ना, एक चेहरे के पीछे कई चेहरे छुप, काय तरी आहे ना, कई चेहरे असं आहे. त्यामुळे भोळेपणाने जे तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं, चेहऱ्यावर जाऊ नका. अरे पोटातलं पाणी पण हालून दिलं नाही त्यांनी, पोटात एक ओटात एक असं आमचं काम नाही. पण मी त्याचा साक्षीदार आहे, अरे शेवटपर्यंत कळून दिलं नाही, चेहऱ्यावर दाखवलं नाही, हीच तर खरी कमाल आहे, ते आपल्याला जमत नाही. आणि म्हणून सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं वेश घेतला होता, साधूचं रूप धारण केलं होतं. आणि तो साधू खरं म्हणजे हे मुख्यमंत्री बनण्यासाठी संधी साधू बनले, संधी साधू बनले हे आपल्याला मी सांगतो. याच्यामध्ये खूप आणखी काय काय पण योग व्यासपीठावर बसलेले नेते इकडे आहेत, यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने साथीने शिवसेना मोठी केली, वाढवली, खस्ता खाल्ल्या. आता तर गाड्या घोड्या सगळं आहे. या काळामध्ये या सर्व नेत्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी अंगावर शेकडो केसेस घेतल्या, जेलमध्ये गेलो परंतु कधी घाबरलो नाही. तुमच्यावर किती केसेस आहेत सांगा बरं एकदा, किती आंदोलनात लाट्याकाट्या खाल्ल्या ते सांगा. तुम्ही तुरुंगात जाणाऱ्यांची साधी विचारपूस तरी केली का हो? कधी नाही. बाळासाहेब पोलीस स्टेशनला पण जायचे म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा झंझावात इकडे दिसतोय, बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावात इकडे दिसतोय. आणि म्हणून काल मला एका मीडियाने विचारलं, माजी मुख्यमंत्र्यांनी म्हणाले बिर्याणी खाऊ घालणार आहेत म्हणून हे सगळे इकडे जमा होणार आहेत. मला सांगा तुम्ही बिर्याणीच्यासाठी आलात इकडे, तुम्ही आलात हिंदुत्वासाठी, दसरा मेळाव्यासाठी, बाळासाहेबांसाठी. आणि आपल्या प्रेम करणारी सगळी माणसं आली, अरे तुम्ही त्यांच्या तोंडातला घास मोजायला लागले. तुम्ही कधी कोणाला दिलं नाही, तुमची देना बँक नव्हती, घिलेना बँक होती, फक्त घ्यायचं तुम्हाला माहीत होतं.
शिवसैनिकाच्या पोटात जर दोन घास गेले तर तुमच्या पोटात का दुखतंय, पोटात का दुखतंय, हे असा नेता नसतो, अशी राज्यकर्त्याची भावना नसते, असा पक्ष मोठा होत नाही। जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुख दुःखामध्ये उभं राहावं लागतं, त्यांना बळ द्यावं लागतं, त्यांचा आधार द्यावा लागतो, तेव्हा पक्ष मोठा होतो, असा मोठा होत नाही। आणि म्हणून आज खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी खरं म्हणजे स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहावा, आरसा पाहावा, तुम्हाला तुमची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही। एवढे मुखवटे तुम्ही लावून ठेवलेत की तुम्हालाही कळत नाही की कुठला मुखवटा कधी वापरायचा। आणि म्हणून इतकी वर्ष, इतकी वर्ष आपण सगळेजण मला देखील ओळखताय, मला सांगा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी त्याच्यात काय बदल झालाय, त्याच्यात काय बदल झालाय? हा मुख्यमंत्री असला तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, कार्यकर्ता माझ्यातला मी मरू दिला नाही। कालही मी कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून, आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। मी तुमच्यातला जे कार्यकर्ता आहे, मी तुम्हाला सगळ्यांना जेवढे आले माझ्या व्यासपीठावर आहेत ते या सगळ्यांना माझा मुख्यमंत्री समजतो, माझा मुख्यमंत्री समजतो। आजही रस्त्यावर उतरून मी काम करतोय, एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला, एक गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळे एवढा काय आटापिटा करताय, एवढा का पोटसूळ उठलाय तुम्हाला सांगा का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये, शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरमध्ये फिरतो त्याच्यावर टीका करता का? शेतकऱ्याच्या मुलानं हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये का? फक्त धनदांडगे आणि सरंजामदार सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावं असा काय नियम आहे? मला सांगा, मी सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यापेक्षा तुमच्यासारखा शिवसैनिक पहिला आहे, मी शिवसैनिक। आणि म्हणून तिथं बसलेला माणूस आज इथं पोचलाय, धाडस करून, हिम्मत करून, सरकार आडवं करून, एवढी हिम्मत लागते ती दाखवली आहे बाळासाहेबांची हिम्मत, बाळासाहेबांचं प्रेम, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं शिकवण। आणि म्हणून भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना, अशी माझी भावना। पण हे कोणाला पटेल? या सरंजामदारांना पटेल, रुचेल? नाही, कारण त्यांना वाटतं आमची मक्तेदारी आहे, आमची मालकी आहे। अरे तुमची मालकी कोणामुळे? हे लाखो करोडो शिवसैनिक घरादारावर तुळशी पत्र ठेवून शिवसेना मोठी करतात, आमदार खासदार निवडून आणतात, म्हणून तुम्हाला पद मिळतात। तुमची मक्तेदारी नाही, तुमची मालकी नाही। आणि म्हणून जसं मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचा, तसा एकनाथ शिंदे तुम्हाला सलतोय, खुपतोय, काय पाप केलं मी? हिंदुत्व वाचवलं, तुमचा धनुष्यबाण, तुमची शिवसेना गहाण टाकलेली सोडवण्याचं काम मी केलं, हे काय माझं पाप आहे? काय एवढी पोटदुखी? काय एवढं मनामध्ये शल्य? काय हे द्वेष?
पहिल्या दिवसापासून तेच मुख्यमंत्री कसा झाला, मुख्यमंत्री पडणार, सरकार कडकडणार, किती ज्योतिष बघितले, आणखी मजबूत होत गेलं सरकार। देवेंद्रजी आणि मी काम करत होतो, अनेक निर्णय घेतले, मी पुढे सांगतो। आणि नंतर या राज्याला विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांनी देखील सपोर्ट केला, पाठिंबा दिला। आज 210 आमदार आज आपल्या सरकारच्या पाठीशी आहे, 210। कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते। मग तुम्ही आता सरकार पडणार पडणार म्हणून थकलात, आता मुख्यमंत्री बदलणार बदलणार म्हणून सुरू केलं। जोपर्यंत ही तमाम जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला पदाची कुठली चिंता नाही, पदाची लालसा नाही। आणि म्हणून मी G20 जगभरातल्या आलेल्या परिषदेमध्ये देखील उपस्थित असतो। आणि मुंबईतल्या नाले सफाईची पाहणी करायला नाल्यात देखील उतरतो, हा एकनाथ शिंदे आहे। दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देखील हा एकनाथ शिंदे उपस्थित असतो। आणि गोर गरिबांच्या वसाहतीमध्ये शौचालयांची पाहणी करायला देखील हा एकनाथ शिंदे जातो। मला बिलकुल त्याची लाज वाटत नाही, कारण मी सर्वसामान्य माणसातला शिवसैनिक आहे। मी खूप आयुष्यामध्ये खड्डे टोपे खाल्ले, मी शाखा प्रमुख ते आज मुख्यमंत्री झालोय। माझ्या परिवाराला मी कधी वेळ दिला नाही, माझ्या आई वडिलांना कधी वेळ दिला नाही, माझ्या पत्नीला वेळ दिला नाही, माझ्या मुलांना वेळ दिला नाही, मी कुणालाही परिवाराला वेळ दिला नाही। माझा परिवार हा महाराष्ट्र समजून शिवसेना एक शिवसेना म्हणून काम केलं, हा माझा गुन्हा आहे, ही माझी चूक आहे। माझी आई मृत्यूशय्येवर होती, त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या, मी गावी त्यांचा प्रचार करायला गेलो। जवाहरला घाट चढत असताना मला फोन आला, डॉक्टर म्हणाले तुम्ही तातडीने या। मी त्यांना म्हणालो माझा प्रचार आहे, गावी त्यांनी कार्यक्रम लावले होते। मी डॉक्टरला सांगितलं मी येतो, मी सगळं आटपून 9 वाजता पोचलो। माझ्या आईचा जीव आणि माझ्या आईचा मृत्यू झाला होता हे कटु सत्य मला माहीत होत, परंतु मी शब्द गावीत आणि तिथल्या कार्यकर्त्यांना दिला, मी तो पाळला, हा काय माझा गुन्हा आहे, ही काय माझी चूक आहे। असे अनेक प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये, मी खूप दुःख भोगलेली आहे, मी संघर्ष केला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर एकनाथ शिंदे तुम्हाला इथं दिसला नसता। का एवढा वैर माझ्या बरोबर, का मत्सर, का द्वेष, का मी राजकीय, माझी पार्श्वभूमी नाही म्हणून, माझा बाप मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही म्हणून। आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे मागे हटणार नाही। कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता, कोविडच्या काळात हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये गेला, पोलिसांना भेटला, रुग्णांना भेटला, डॉक्टरांना बळ दिलं, रेमडेसिवीर
त्या कुटुंबातला मी आहे. मला त्यांची दुःख कळतात, वेदना कळतात, मलाही त्याची जाणीव आहे, जाणीव आहे. आपली समिती जी आहे, जस्टिस शिंदे यांची समिती खूप काम करते, 24/7 काम करते. आपण क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे, त्यांनी दाखल करून घेतलंय. एक विंडो एक आपली ओपन झालेली आहे सुदैवाने. आणि म्हणून कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता. कारण हे सर्व आपले आहे, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण आपल्याला मी सांगतो, मी आपल्याला विनंती करतो, मी आपल्याला आवाहन करतो, टोकाचं पाऊल उचलू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही मला सांगा, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा हे आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं, हायकोर्टमध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही ते मी आज बोलू इच्छित नाही. त्याला जबाबदार कोण आहे तेही तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. योग्य वेळ मी ते बोलेन. पण म्हणून तुम्ही, एवढीच माझी नम्र विनंती आपल्याला आहे, आपल्यासाठी सरकार आहे, सरकार मराठा समाज याला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे जाती जातीमध्ये ओबीसी मराठा, धनगर कुणबी, आदिवासी, याच्यामध्ये संघर्ष, द्वेष, लढाई, या राज्यात अशांतता पसरवण्याचं काही लोक काम करतायत, त्यांच्या हातात आपण कोलीत देणार का? म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. काही लोकांना वाटतंय की एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पद आता अडचणीत आणू, हा गरीब माणूस झाला कसा मुख्यमंत्री? मी आपल्याला सांगू इच्छितो, मला गोर गरीब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे, त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आपल्याला डबल इंजिनचं सरकार आवश्यक आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज तुम्ही गावागावातून आलेला आहात, त्या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेमध्ये 48 पैकी 45 पेक्षा जास्तीच्या जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवा. घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शिवसेना, ही मोहीम राबवा. आणि प्रत्येक, आज मी जातो, जास्तीत जास्त लोकांना आपल्या बरोबर घ्या. मला आठवतंय मी जिकडे जिकडे जातो तिकडे सर लोक खुश आहेत, त्यांच्या चेहरे बरंच काही सांगून जातात. त्यामुळे शासन आपल्या दारी आणि हे बसले घरी असं आपल्याला करायचं नाही. आपण घराघरात जाऊया, त्यांना आपण बिलकुल न्याय देऊया. आणि मी जाता जाता एवढंच सांगतोय, आपल्याला बाळासाहेबांचे विचार, 80% समाजकारण, 20% राजकारण, हे सूत्र सोडायचं आहे. समोरच्यांनी सोडलंय, 100% राजकारण करू लागले, पण निवडणुकीमध्ये त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा
आपल्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीने या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्याला देशामध्ये नंबर एक करण्याचं काम आपण करूया एवढा संकल्प करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पुन्हा हा महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.